विद्यार्थी मित्रांनो, आपण केसोबास यांचा दृष्टांत, हत्तीचा दृष्टांत, त्याचा विचार करत आहोत. या अगोदरच्या तासामध्ये आपण महानुभव संप्रदाय, चक्रधर स्वामी आणि केसोबास यांचा परिचय आपण बघितलेला आहे. आजच्या तासामध्ये आपण हत्तीचा दृष्टांत याचा विचार करणार आहोत. दृष्टांत म्हणजे काय? दृष्टांत म्हणजे उदाहरण किंवा दाखला. आणि मग दृष्टांत कथा म्हणजे काय? तर एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी उदाहरण देऊन सांगितलेली कथा म्हणजे दृष्टांत कथा होय. ज्याला आपण बोधकथा असंही म्हणतो. आपण म्हणतो की मला बोध झालेला आहे, म्हणजे मला ती गोष्ट समजलेली आहे. कीर्तनामध्ये, पुराणामध्ये ही जी मंडळी कीर्तनकार जी आहे किंवा पुराण सांगणारे जे मंडळी आहेत, हे देखील एखादा गहन विषय असेल, एखादा अवघड विषय असेल, तो जर समजून सांगायचा असेल तर ते कथा सांगतात. ती कथा म्हणजेच दृष्टांत आहे, ती कथा म्हणजेच बोधकथा असंही आपण त्याला म्हणू शकतो. बौद्ध धर्मामध्ये जातक कथा सांगितलेली आहे. बायबल, ख्रिस्ती धर्मामध्ये जे बायबल आहे, बायबलामध्येही अनेक कथा आलेल्या आहेत आणि त्या कथा म्हणजेच दृष्टांत कथा होई. महानुभव संप्रदायामध्येही अशा दृष्टांत कथा सांगितलेल्या आहेत. चक्रधर स्वामींनी महानुभव संप्रदायाचा जो प्रचार आणि प्रसार होता किंवा महानुभव संप्रदायाची जी विचारसरणी आहे, त्यांची जी शिकवण आहे, ती लोकांना पटवून देण्यासाठी अनेक दृष्टांत त्यांनी सांगितलेले आहेत. चक्रधर स्वामी नित्य भ्रमण करायचे. महाराष्ट्रभर त्यांनी भ्रमण केलेलं होतं आणि हे भ्रमण करताना आपल्या पंथाची शिकवण लोकांना समजून सांगावी, आपले विचार लोकांना समजून सांगावे यासाठी वेळोवेळी त्यांनी प्रसंग जसे येतील तसे त्यांनी दृष्टांतही सांगितलेले आहेत. दृष्टांत पाठ हा जो केसोबासांचा ग्रंथ आहे, या ग्रंथामध्येही दृष्टांत म्हणजे काय त्याची एक व्याख्या दिलेली आहे. ती व्याख्या अशी आहे, दृष्टाचा अंती अदृष्ट बुजविले म्हणून दृष्टांत बोलिजे. याचा अर्थ असा आहे की ज्या अज्ञात गोष्टी आहेत त्या समजून सांगण्यासाठी, त्या ज्ञात करण्यासाठी सांगितलेली गोष्ट म्हणजे दृष्टांत कथा होय. अशी व्याख्या केसोबासांनी दृष्टांत पाठ या पाठामध्ये किंवा या ग्रंथामध्येही सांगितलेली आहे. दृष्टांत कथेचे विशेष आहेत ते म्हणजे दृष्टांत कथा ही आकारानं लहान आहे आणि त्याची भाषा जर बघितली आपण, साधी सोपी सरळ अशी त्याची भाषाशैली आहे. दृष्टांतामध्ये अनेक कथा किंवा घटना, प्रसंग यांचा गोंधळ नाही आणि कथेमध्ये एकच घटना असते, एकच प्रसंग असतो, तसाच दृष्टांत पाठामध्ये एकाच प्रसंगावर, एकाच घटनेवर इथं असा गोंधळ या घटनेचा किंवा प्रसंगाचा आपल्याला दिसत नाही. यामध्ये समाजाला लोकांना माहीत असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा उपयोग, त्याची मदत या दृष्टांतामध्ये घेतलेली दिसून येते. लोकांना जे दृष्टांत सांगितलेले आहे तो दृष्टांत पाठ या कथेमध्ये आणि आपल्या अभ्यासक्रमामध्ये जो दृष्टांत ठेवलेला आहे, हत्तीचा दृष्टांत हा जो आहे, या हत्तीची जी कथा आहे ही लोकांना माहिती होती. जे भारतीय, आपली भारतीय संस्कृतीचं सत्य जाणून घेण्यासाठी एक कथा सांगितली जाते, प्राचीन काळापासून हत्ती आणि आंधळे याची कथा सांगितली जाते, तर याच कथेचा उपयोग दृष्टांत सांगण्यासाठी किंवा ईश्वराचं स्वरूप कसं असतं हे लोकांना पटवून देण्यासाठी चक्रधर स्वामींनी हा दृष्टांत सांगितलेला आहे. आणि केसोबासांचा परिचय या अगोदरच्या तासामध्ये आपण बघितलेला होता. केसोबासांनी केसोबास किंवा केशिराज बास, केशिराज व्यास किंवा केशव पंडित या नावानं आपण त्यांना ओळखतो, हे या पाठाचे, दृष्टांत पाठाचे किंवा हत्तीचा जो दृष्टांत आहे त्याचे ते लेखक आहेत. त्यांनी पहिला ग्रंथ लिहिलेला आहे रत्नमाला स्तोत्र, आणि हा ग्रंथ लिहिला त्यांनी संस्कृत भाषेमध्ये लिहिलेला होता. यामध्ये लीळा चरित्रामधल्या ज्या लीळा आहेत त्या लीळा त्यांनी सांगितलेल्या आहेत, त्यांचा अनुवाद त्यांनी संस्कृत भाषेमध्ये या ग्रंथामध्ये केला. त्यानंतर त्यांनी मूर्तिप्रकाश पद्य स्वरूपामध्ये हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ हे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. दृष्टांतपाठ या पाठामध्ये त्यांनी 114 दृष्टांत सांगितलेले आहेत. दृष्टांत पाठ म्हणजे काय हे जर तुमच्या लक्षात आलेलं असेल तर आता आपण दृष्टांत पाठाचं स्वरूप आपण पाहूयात.
महानुभव संप्रदायाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी, आणि या चक्रधर स्वामींनी या चक्रधर स्वामींचंच चरित्र, त्यांचे विचार, त्यांचे वचनं, लीळाचरित्र या पुस्तकामध्ये माही भट्टांनी त्यांचं चरित्र आणि त्यांचे विचार सांगितलेले आहेत. चक्रधर स्वामींनी त्यांचे विचार कशासाठी सांगितलेले होते, तर जो सर्वसामान्य माणूस आहे, बहुजन जे माणसं आहेत, बहुजन मंडळीचं हित व्हावं, या तळमळीमधून हे सर्व विचार, हे त्यांचे वचनं सांगितलेले आहेत. आणि हे सर्व लोकांना समजून सांगायचे तर त्यांच्या बोलीभाषेमध्ये सांगितले पाहिजे, आणि म्हणून चक्रधर स्वामींनी मराठी भाषेचा आग्रहपूर्वक त्यांनी स्वीकार केलेला होता. आपले सर्व विचार मराठी भाषेमधून सांगितले, आपल्या अनुयायांना, आपले साधकांना त्यांनी सांगितलं की मराठी भाषेमध्येच ग्रंथरचना तुम्ही करावी. त्यानंतर मराठी भाषेमध्ये महानुभव संप्रदायाच्या सर्व लेखकांनी लेखन केलेलं आहे. चक्रधर स्वामींनी आपले विचार लोकांना पटवून सांगण्यासाठी अनेक दृष्टांत वेळोवेळी सांगितलेले आहेत. असे जे लीळाचरित्रामध्ये चक्रधर स्वामींनी जे सांगितलेले दृष्टांत आहेत, हे केशोबासांनी संकलित केले आणि ते संकलित करून दृष्टांतपाठ या ग्रंथामध्ये दिलेले आहेत. दृष्टांतपाठामध्ये जे 114 दृष्टांत आलेले आहेत, त्याचे 3 भाग आहेत. पहिलं आहे चक्रधर स्वामींनी सांगितलेलं सूत्र, दुसरा आहे दृष्टांत. चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे एक सूत्र आहे आणि दृष्टांत, सूत्र आणि दृष्टांत चक्रधर स्वामींचं, आणि त्यावर भाष्य केलेलं आहे केशोबास यांनी. त्याला म्हटलेलं आहे दार्ष्टांतिक. दार्ष्टांतिक म्हणजे त्याचं तात्पर्य काय आहे. मग याचा अर्थ असा झाला की सूत्र दृष्टांत हा चक्रधर स्वामींचा, आणि दार्ष्टांतिक म्हणजे त्याचं तात्पर्य, त्याच्यावर केलेलं भाष्य, त्याला जोडून लिहिलेलं जे भाष्य, हे केशोबासांचे. म्हणजे दुहेरी कर्तृत्व या दृष्टांतपाठ या पाठामध्ये आपल्याला दिसून येतं, या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे चक्रधर स्वामी आणि केशोबास या दोघांचंही कर्तृत्व या ग्रंथामध्ये आपल्याला स्पष्ट होतं. या दृष्टांतपाठामधूनच बोधकथेसारखे अनेक दृष्टांत सांगितलेले आहेत, आणि त्यामधून जो नैतिक विचार आहे, धर्माची जी शिकवण आहे, पंथाची जी शिकवण आहे, ती चक्रधर स्वामींनी सांगितलेली आहे. हा जो कालखंड आहे, या कालखंडाचा जर आपण विचार केला तर या कालखंडामध्ये तीर्थयात्रांचं प्रमाण वाढलेलं होतं, जत्रायात्रांचं प्रमाण वाढलेलं होतं, लोकांचा देवदेवतांवर, अनेक देवदेवतांवर विश्वास त्यांचा होता, जादूवर विश्वास होता, भूतांवर त्यांचा विश्वास होता, लोक तीर्थयात्रा करायचे, व्रतवैकल्याचं प्रमाण खूप वाढलेलं होतं. याचं उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगतो, यादवांचा प्रधान होता हेमाद्री पंडित, आणि यानं चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये 2000 व्रत सांगितलेले आहेत. तर इतकं व्रतवैकल्याचं प्रमाण या कालखंडामध्ये वाढलेलं होतं, आणि एकंदरीतच धर्माचं आवडंबर या कालखंडामध्ये माजलं होतं. म्हणजे धर्मामधचं गोंधळाची स्थिती या कालखंडामध्ये निर्माण झालेली होती. मग हे सर्व जाणलं चक्रधर स्वामींनी, आणि या व्रतवैकल्यांपासून लोकांना दूर घेऊन जाणं महत्त्वाचं आहे हे जाणलं चक्रधर स्वामींनी. त्यासाठी या लोकांचा उद्धार व्हावा यासाठी त्यांनी त्यांचे विचार, त्यांचे वचनं त्यांनी मराठी भाषेमधून, सर्वसामान्य माणसांच्या भाषेमधून, बहुजनांच्या भाषेमधून त्यांनी सांगितले, आणि त्यांना पटवून, हे सर्व विचार आपले पटवून सांगण्यासाठी त्यांच्याच बोलीभाषेमध्ये, लोकभाषेमध्ये त्यांना माहीत असणारे अनेक दृष्टांत, अनेक कथा त्यांनी सांगितले. त्यापैकी एक कथा, एक दृष्टांत आहे हत्तीचा दृष्टांत, आणि तो दृष्टांत आपल्या अभ्यासक्रमामध्ये ठेवलेला आहे. हा दृष्टांत किंवा या अगोदरही तुम्ही लहानपणापासून कथा ऐकलेल्या आहेत, ईसाप नीतीची कथा, बोधकथा, त्याच पद्धतीचं या दृष्टांताचं पण स्वरूप आहे. प्रत्येक माणसाचा स्वभाव कसा असतो, सर्वसामान्य माणसाचा स्वभाव कसा असतो, की माणूस कोणतीही गोष्ट असली तर त्याचा परिपूर्ण विचार करत नाही, किंवा त्याचा खोलवर जाऊन त्याचा विचार करत नाही. आपल्याला जे जाणलं, आपण जे बघितलं, जे ऐकलं, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि माणूस वागत असतो. तर हे जे माणसाचं वागणं आहे, माणसाचा हा जो स्वभाव आहे, देवानं किंवा ही पृथ्वी कोणी निर्माण केली, हे विश्व कोणी निर्माण केलं, ज्यानं निर्माण केलेलं तो निर्माता कोण आहे, तो ईश्वर कसा आहे, तो परमेश्वर कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे, या प्रश्नाचं उत्तर जो तो प्रत्येकजण आपापल्या आकलनानुसार
किंवा आपल्या कुवतीप्रमाणे त्याचं उत्तर शोधत असतो आणि त्याला वाटतं की देव परमेश्वर ईश्वर हा याच पद्धतीचा आहे. पण परमेश्वर या पद्धतीचा नसतो, तर सर्व शक्तीनं तो युक्त असतो. सर्व शक्तीनं त्याच्या सर्वच शक्तीचं दर्शन हे सर्वांनाच होईल असं नाही, तर यालाच हे माणसाचा दोष आहे. आणि हा माणसाचा दोष दाखवून देण्यासाठीच इथं चक्रधर स्वामींनी एक दृष्टांत सांगितलेला आहे, हत्तीचा दृष्टांत. त्यामध्ये सुरुवातीला चक्रधर स्वामींचं सूत्र आणि त्यावर चक्रधर स्वामींनी सांगितलेला दृष्टांत आहे. सूत्र असं आहे, जो जे होनी असे तो तेची बोले, अनंत शक्ती परमेश्वर सकळासीही विषय व्यवस्था करीती. म्हणजे जो जसा आहे, ज्याला जसा जसा अनुभव आलेला आहे, तसं तो बोलत असतो, तसं तो सांगतो. काय सांगतो? की अनंत शक्ती परमेश्वर सकळासीही विषय व्यवस्था करीतो. प्रत्येकजण सांगतं की देव असा आहे, देव तसा आहे, पण या सर्वांपेक्षा देव हा देवाचं परिपूर्ण ज्ञान किंवा देवाचं वस्तूचा सर्वच शक्तीचं दर्शन, सर्व शक्तीचं दर्शन हे प्रत्येकाला किंवा होत नाही. आणि देव कसा आहे? अनंत शक्ती परमेश्वर सकळासी विषय व्यवस्था करीतो, असा हा परमेश्वर आहे. म्हणजे परमेश्वराचं स्वरूप या पद्धतीनं आहे. तर त्याच्या ज्या सर्व शक्ती आहेत, त्याच्या ज्या अनंत शक्ती आहेत, याची जाणीव, याची परिपूर्ण ज्ञान हे होत नसतं सर्वांना. हे सूत्र आहे, हे गहन सूत्र आहे. आणि हे पटवून देण्यासाठी मग चक्रधर स्वामींनीच एक दृष्टांत सांगितला, हत्तीचा दृष्टांत. हा तो तुम्हाला वाचून दाखवला तरी तुमच्या लक्षात येईल, त्याचं विवेचन करण्याची फारशी गरज नाही आहे. पहा, गावा हत्ती आला तेथे जात्यांध हस्ती पाहो गेले, एके पाहो देखिला, एके सोंड देखिले, एके कानू देखिला, एके पाठी देखिली, एके पोट देखिले, एके पूस देखिले, मग एकमेका संवादती. अरे तुवा हस्ती देखिला, पाहो देखिला, तो म्हणे हस्ती खांबासारिका. सोंड देखिली, तो म्हणे हस्ती मुसळासारिका. कानू देखिला, तो म्हणे हस्ती सुपासारिका. पाठी देखिले, तो म्हणे हस्ती भिंतीसारखा. पोठ देखिले, तो म्हणे हस्ती कोथळ्यासारखा. पूस देखिली, तो म्हणे हस्ती खराटेसारखा. एसे एकमेका उरोधिती. तयामध्ये डोळसू असे, तो म्हणे हा हस्तीचा एकू एकू अवयव होय, परी हस्ती नव्हे, ऐसे अवयवी युक्त तो हस्ती. तर ही एक गोष्ट सांगितली, ही एक कथा सांगितलेली आहे. परमेश्वराचं स्वरूप कसं असतं हे याचं ज्ञान, परिपूर्ण ज्ञान होत नसतं. जसं आकलन आहे त्याच्या त्याच पद्धतीनं प्रत्येकजण हा ईश्वराचं स्वरूप जाणतो, पण ते परिपूर्ण स्वरूप नसतं. मग हे सूत्र आहे, आणि हे सूत्र समजून सांगण्यासाठी चक्रधर स्वामींनी दृष्टांत सांगितलं. खूप छान असा दृष्टांत आहे. दृष्टांत असा आहे की एका गावामध्ये एक हत्ती आला. मग तो हत्ती पाडण्यासाठी जात्यांध काही लोक गेले. म्हणजे जात्यांधमध्ये जन्मापासून जे आंधळे लोक आहेत ते लोक हत्ती पाहण्यासाठी गेले. मग आंधळा माणूस जो आहे, आंधळा माणूस एखादी गोष्ट जाणून घ्यायची तर कसा जाणून घेईल? तो हात लावेल त्या वस्तूला आणि ती चाचपून बघेन, आणि चाचपून बघून त्याचं स्वरूप तो जाणून घेईल. मग हत्ती आला तर हत्ती पाहण्यासाठी मग हे आंधळे लोक गेले. एकानं त्या हत्तीचा पाय धरला, एकानं त्या हत्तीची सोंड धरली, एकानं हत्तीचा कान धरला आणि तो चाचपून बघायला लागला. आणि प्रत्येकाला वाटलं की हत्ती हा या पद्धतीनं आहे, पण प्रत्यक्ष स्वरूपामध्ये तसा असतो का हत्ती? तर तसा नाही आहे. एका आंधळ्या व्यक्तीनं काय केलं की हत्तीचा पाय धरला, आणि त्याला काय वाटलं की हत्तीचा पाय हा खांबासारखा आहे असं त्याला वाटलं का? नाही. तर त्याला असं वाटलं की संपूर्ण हत्तीच हा खांबासारखा आहे. दुसरं आहे, त्या दुसऱ्या आंधळ्या व्यक्तीनं त्याच्या हाताला लागलं का हत्तीची सोंड लागली, तर त्याला काय वाटलं की हत्ती हा मुसळासारखा आहे, तर हत्ती तसा नाही आहे. तिसरा जो आहे, त्याला हत्तीचे कान त्याच्या हाताला लागले आणि तो म्हणायला लागला हत्तीच कसा आहे, हत्ती सुपासारखा आहे. चौथा, पाठ बघितली, तो म्हणायला लागला की हत्ती कसा आहे, तर हत्ती जो आहे, हत्तीची पाठ ज्यानं चाचपली त्याला वाटलं की हत्ती हा
भिंतीसारखं आहे. ज्यानं हत्तीची शेपूट पकडली, ज्याच्या हाताला शेपूट आली, ज्यानं चाचपून शेपूट बघितली, तो सांगायला लागला की हत्तीचं स्वरूप कसं आहे. तो म्हणेना झालं की शेपूट ही झाडूसारखी आहे. तो म्हणायला लागला की संपूर्ण हत्तीच कसं आहे, तो झाडूसारखा आहे. पण तसा आहे का हत्ती? हत्ती सुपासारखा आहे का? हत्ती खांबासारखा आहे का? हत्ती भिंतीसारखा आहे का? हत्ती झाडूसारखा आहे का? नाही. तर हे सर्व जे अवयव आहेत, हे सर्व मिळून तो हत्ती तयार झालेला आहे. पण हे त्या जात्यांना लोकांना हे कळत होतं का, हे समजलं का? नाही. मग तिथं ज्ञानी माणूस आला आणि त्यानं सांगितलं की हे सर्व मिळून हा हत्ती बनतो. तर या सर्व गोष्टीमधून विनोदाची झालर या कथेला आहे. त्यामुळं ही कथा अधिक प्रभावी वाटते, अधिक वास्तव आपल्याला ही कथा वाटते. तर हे सूत्र हा दृष्टांत चक्रधर स्वामींचा, त्यावर दार्ष्टांतिक म्हणजे तात्पर्य किंवा त्यावर केलेलं भाष्य त्याला जोडून लिहिलं ते केशोबासांनी. हे कर्तृत्व केशोबासांचं भाष्य करण्याचं. त्यावर भाष्य काय केलं केशोबासांनी? दार्ष्टांतिक तैसे जयासी जे शक्ती प्रकाशली असे तो तिये शक्ती ते परमेश्वरू म्हणे. ज्ञानिया असे तो म्हणे हे ईश्वराची एकी एकी शक्ती होय, परी परमेश्वर नव्हे, ऐसे शक्तियुक्त तो परमेश्वर. तसं त्यावर भाष्य काय केलं, त्याला जोडून भाष्य लिहिलं, त्याचं तात्पर्य केशोबासांनी सांगितलं या गोष्टीचं काय आहे. जो चक्रधर स्वामींचं जो सूत्र आहे तेच अधिक स्पष्ट करण्यासाठी हे भाष्य केलेलं आहे. काय म्हणतं? तैसे जयासी जे शक्ती प्रकाशली असे, म्हणजे प्रत्येक जणाला जशी जशी आकलन शक्ती दिली, जशी कुवत दिलेली आहे, तो तिये शक्तीचे परमेश्वरू म्हणे. तो काय म्हणतो? त्याच्या आकलनानुसार तोच परमेश्वर आहे असं म्हणतो. पण ज्ञानी माणूस काय म्हणतो? नाही, हे ईश्वराची एकी एकी शक्ती होय, ही एक एक शक्ती आहे, आणि अशा अनेक शक्ती मिळून, अशा अनेक शक्ती युक्त होऊन ईश्वर हा परमेश्वर असतो, ईश्वरच हा ईश्वर असतो, ऐसे शक्तियुक्त तो परमेश्वर. अशी त्या ज्ञानी व्यक्तीनं या परमेश्वराची ईश्वराची व्याख्या केली. तो अनेक शक्तीनं तो युक्त असतो. हे सूत्र या केशोबासांनी अधिक स्पष्ट करून सांगितलेलं आहे. मित्रांनो, इथं तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आपणही आजच्या युगामध्ये आपणही कोणतीही गोष्ट असेल तर त्या गोष्टीचा परिपूर्ण आपण विचार केला पाहिजे. या गोष्टीचं किंवा या दृष्टांताचे काही विशेष आपल्याला सांगता येईल. ते दृष्टांताचे विशेष असे आहेत की रंजक पद्धतीनं विनोदाची झालर या कथेला लाभलेली आहे, त्यामुळं ती कथा अधिक प्रभावी, अधिक वास्तव वाटते. संवादात्मक निवेदन पद्धती आहे, हे एक या कथेचं वैशिष्ट्य आहे. छोटे छोटे वाक्य आहेत आणि संवादात्मक पद्धती आहे, संवादात्मक भाषाशैली आहे. ही यादव काळामधली जी भाषाशैली आहे त्याचं आपल्याला दर्शन या आपल्या दृष्टांतामध्ये आपल्याला होतं. महानुभव संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे ते संप्रदायाचं तत्वज्ञान या कथेमध्ये आलेलं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही हे जे दृष्टांत आहे, हा दृष्टांतामध्ये सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे की आपण प्रत्येक गोष्टीचं परिपूर्ण ज्ञान आपण करून घेतलं पाहिजे. तर हे ज्ञान, हा विचार आपणही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचंही अनुकरण आपण केलं पाहिजे, त्याचाही तुम्ही विचार करावा असं मला वाटतं. आणि इथं आपण थांबूयात.